कर्जत तालुक्यातील शेलू येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. कर्जत येथील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि भगवान चंचे यांच्या मार्गदर्शनाखाली एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत परिसरातील जवळपास 50 अधिक दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शेलू ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महेश खारीक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामदास मशने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत तालुका उपाध्यक्ष अक्षय हिसाळगे, दिव्यांग अध्यक्ष रमेश भोईर यांच्यासह प्रसाद मशने, साईनाथ मशने, मनोज शेकटे, निलेश मशने, कैलास भोईर, सिद्धेश मशने, जगदीश डांगरे, दीपक डांगरे आदी ग्रामस्थ देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब.